आपल्या बऱ्याच वेळेस आपल्या तोंडाला चव येत नाही, म्हणून आज आपण खूप छान अशी पापडापासून रेसिपी करणार आहोत. खायला पण एकदम मस्त लागणार आहे आणि कमी वेळेत बनणार आहे आणि झटपट बनणार आहे, त्यामुळे ही रेसिपी तुम्ही घरी नक्की ट्राय करा. तर आता तुम्ही काय म्हणसान मित्रांनो किंवा भाई, इथं अशी कोणती अशी रेसिपी की जी पापडापासून आमच्या तोंडाला चव देणार आहे, तर ही रेसिपी खूपच वेगळ्या आणि नवीन पद्धतीने आम्ही तुमच्यासाठी करणार आहोत. एकदा तुम्ही घरी नक्की ट्राय करा आणि महत्त्वाची गोष्ट कसं, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि कमी वेळेत होणारी आहे आणि कमी साहित्यात आपण बनवणार आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथं कच्चे पापड घेतलेले. आपल्या घरात पापड असतातच सर्वांना माहिती आहे, आणि जर नसले तर हे बाजारातून आणले तरी चालतात. आणि हो, तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंटमध्ये आम्हाला नक्की सांगा. तर आता इथं आपण गॅस चालू करणार आहोत आणि गॅस हा बारीक करायचा, पूर्ण असा बारीक करून घ्यायचा. तर इथं मी 2-3 असं पापड घेतलेलं होतं, त्या पापडाला आपण आता भाजून घेणार आहोत. मध्यम गॅसवर छान असं भाजून घ्यायचं आणि इथं गॅस हा मोठा करायचा नाही, कारण का मोठा गॅस केला की पापड आपले करपून निघतात, म्हणून बारीक गॅसवर आपण हे भाजून घेणार आहोत. तुम्ही चुलीवर भाजले तरी छान असे भाजतात. आता कसं आहे, बऱ्याच ठिकाणी आता सगळीकडे गॅसच झालेले आहे, पर चुला असली तरी चालते. तर इथे बघू शकता आपण सर्व पापड असे भाजून घेतलेले आहेत. तर इथे एक मी मोठी वाटी घेतलेली आहे. आता जे आपण पापड भाजून घेतलेले आहेत ना, त्याचे हिचं असं तुकडे करून घ्यायचे. जास्त बारीक पण नाही, थोडीशी मीडियम धरायची आपल्याला. तर बघू शकता अशा प्रकारे आपण त्याचा चुरा करून घेणार आहोत. तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे आपण त्याचा चुरा करून घेतलेला आहे, गॅस घेतलेला आहे. आता त्यासाठी आपल्याला वाटण बनवायचं आहे. तर इथे मी 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तर हिरव्या मिरच्या आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर असं तुकडा करून ह्याच्यामध्ये टाकायच्या आणि तिखट तुमच्या सोयीनुसार मिरची घ्यायची. इथं 2-3 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, ते पण अशा टाकायच्या ह्याच्यामध्ये. आणि इथं भाजलेले आपण शेंगदाणे घेतलेले आहेत, ते शेंगदाणे ह्याच्यामध्ये टाकायचे. मुठभर शेंगदाणे घ्यायचे आपल्याला आणि त्याची सालपाट वगैरे काढून घ्यायची, नाही काढले तरी चालतात. आणि त्याच्यामध्ये थोडस मीठ टाकायचं आणि ह्याला आता आपण टेचून घेणार आहोत. आता कसं आहे मित्रांनो, इथं जर तुम्हाला चव अजून थोडीशी म्हणतो ना चटकदार पाहिजे असले ना, तर हिरव्या मिरच्यांचे वापर आणि लसणाचा वापर जास्त करायचा आहे. आणि इथे जास्त असं बारीक करायचं नाही, आपल्याला मध्यमच असं हे वाटून घ्यायचं आहे. इथे शेंगदाणे थोडस अर्धी अर्धीच ठेवायचे. तर इथे बघू शकता अशा प्रकारे आपण हे वाटून घेतलेलं आहे. तर इथे गॅसवर एक तवा ठेवलेला आहे, तवा आपला गरम झालेला आहे, त्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत. तेल हे थोडस गरम होऊन द्यायचं. आता इथे तेल आपलं गरम झालेलं आहे, त्यामध्ये आपण अर्धा चमचा जिरं टाकायचं. आणि जिरं टाकल्यानंतर इथे मी एक कांदा घेतला होता, तो असा उभा चिरून घेतलेला आहे, तो पण ह्याच्यामध्ये टाकायचा. आणि तेव्हा थोडंसं लालसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत. तर इथे तुम्ही कांदा हा किसून पण घेऊ शकता आपल्या किसणीने आणि चिरून पण घेऊ शकता. कसं आहे मित्रांनो, किसून घेतला ना म्हणजे बारीक होणार आहे आणि त्यामुळे चव पण अशी छान येते. तर आता ह्याच्यामध्ये आपण जे हिरवी मिरचीचा वाटाणा घेतले होतं वाटत, ते ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि ते पण छान असं परतून घ्यायचं. आणि गॅस आहे तर मध्यमच ठेवलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण अर्ध टोमॅटो घेतले होतं, ते असं बारीक ठेवून घेतलेलं आहे, ते पण ह्याच्यामध्ये टाकायचं आणि ते पण परतून घ्यायचं. तर आता इथं आपलं टोमॅटो पण छान असं फ्राय झालेलं आहे. आता त्यामध्ये जे आपण पापड भाजून घेतले होते ना, ती ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. त्याच्यावर थोडीशी अशी कोथिंबीर टाकायची आणि मध्यम गॅसवर छान असं परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार नाही, कारण का आपण पहिलंच मीठ टाकलेलं आहे आणि ऑलरेडी आपल्या पापडामध्ये पण मीठ असतं, त्याच्यामुळे इथे मिठाचा वापर कमीच करायचा. आणि दुसरी गोष्ट आता तुम्हाला वाटेल का हे पापड याच्यात कुरकुरीत राहणार आहे का नाही, तर हे पापड कुरकुरीत राहत नाही याच्यामध्ये, आणि कुरकुरीत न राहिल्यामुळे पण तुम्हाला सांगतो याची चव अशी भन्नाट होणार आहे या चटणीची. तर बघू शकता मित्रांनो 1-2 मिनिटं छान असं आपण मंद गॅसवर त्याला छान असं परतून घेतलेलं आहे आणि मस्त असा गरभरपट वास सुटलेला आहे. आणि महत्त्वाची गोष्ट अशा प्रकारे आपली पापडाची चटणी तयार झालेली आहे. घरात काही साहित्य नसलं ना, आपण अशी छान आणि सोप्या पद्धतीने तोंडाला चव येणारी अशी आपण रेसिपी घरी बनवलेली आहे. बघू शकता आपली पापडापासून मस्त अशी ही चटणी तयार झालेली आहे. आणि तुम्ही भाकरीसोबत किंवा चपातीसोबत पण हे खाऊ शकता. म्हणून अशा प्रकारे ही चटणी तुम्ही घरी नक्की ट्राय करा, खायला एकदम मस्त लागणार आहे. आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घंटीचं बटन अवश्य दाबा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.